इचलकरंजी न्याय संकुलची अधिसूचना प्रसिद्ध. जागा हस्तांतरणाचा सुधारित प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश. इचलकरंजी न्याय संकुलच्या जागेसंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी प्रसिद्ध केली. तसेच रिसर्न 444 व 690 मधील 1.30 हेक्टर आर जमीन विधी व न्याय विभागाकडे हस्तांतर करण्याचा सुधारित प्रस्ताव नगरविकास विभागाकडे तातडीने सादर करावा अशी सूचनाही महापालिकेला केली आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय संकुलच्या कामाला गती मिळाल्याने शहरातून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहरात 17 न्यायालय सुरू झालं, परंतु आवश्यक जागा आणि इमारत नसल्यामुळे न्यायालयाच्या दैनंदिन कामावर मर्यादा येत होत्या. न्यायव्यवस्था व न्यायाधीशांसाठी आवश्यक इमारत नसल्यामुळे न्यायाधीशांच्या संख्येवरही मर्यादा होती. याचा विपरीत परिणाम न्यायालयाच्या दैनंदिन कामावर होत होता. त्यामुळे वर्षानुवर्ष अनेक खटले दावे प्रलंबित राहिले आहेत. यातून न्यायालयाचं काम सुरळीत होण्यासाठी अद्ययावत न्याय संकुलाची गरज निर्माण झाली. बार असोसिएशन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून इचलकरंजी न्याय संकुल झालं पाहिजे अशी मागणी सातत्यानं करीत होते. यासाठी रिंग रोडवरील रिसर्न नंबर 444 आणि 690 मधील 1.30 हेक्टर आर जागा मागणीचा प्रस्ताव महापालिकेमार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. परंतु या प्रस्तावित जागेवर व्हेजिटेबल मार्केट, शॉपिंग सेंटर, शैक्षणिक क्रीडा संकुल असं आरक्षण असल्यामुळे प्रकरण पुढे सरकत नव्हतं. मध्यंतरी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांना साकडं घातलं. यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी जागा हस्तांतरणासाठी पाठपुरावा केला. याबाबत 25 ऑगस्टला मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण बदलाच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली. त्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मंगळवारी राज्याचे अव्वल सचिव प्रणव करपे यांच्या सहीने अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. लोकांच्या अवलोकनासाठी अधिसूचनेची प्रत महापालिकेच्या फलकावर लावण्यात आली आहे. महानकर न्यूजसाठी विठ्ठल बिरंजे, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.